नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टाइम्स या एमपीएससी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कव्हर करत आहोत इयत्ता 8वीचं सामान्य विज्ञानचं पुस्तक नोट स्वरूपामध्ये. आय होप तुम्हाला ही आपली सिरीज नक्कीच आवडत असेल. जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आज जो आहे आपल्याला एक नवीन प्रकरण क्लिअर करायचं आहे. आता हे जे आहे ते 6वं प्रकरण आहे. प्रकरणाचं जे नाव आहे ते आहे द्रव्याचे संघटन. ठीक आहे, द्रव्याचे संघटन हे प्रकरण आपल्याला व्यवस्थित क्लिअर करायचं आहे. सो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ हा नक्कीच बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा जो असेल तो होऊ शकतो आणि कुठेही व्हिडिओमध्ये स्किप करू नका. तर सुरुवात करूया. बघा, फर्स्ट पॉइंट आहे, मोहरीच्या दाण्यांची जी हालचाल होताना दिसते तशीच काहीशी हालचाल स्थायू द्रव वायू या अवस्थांमधील द्रव्यांच्या कणामध्ये सुद्धा दिसते. तो एक एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये सांगितला होता. सो त्याच्यामुळे हे जे सेंटेन्स आहे पिक केलेलं आहे. तो मोहरींच्या दाण्यांची जी हालचाल होताना दिसते तशीच काहीशी हालचाल स्थायू द्रव व वायू या अवस्थांमधील द्रव्यांच्या कणामध्ये असते. नेक्स्ट पॉइंट आहे, द्रव्यांच्या कणामध्ये म्हणजे अणू किंवा रेणूंमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल कार्यरत असते. कुठलं बल? आंतररेणवीय आकर्षण बल कार्यरत असते द्रव्याच्या कणामध्ये, आणि या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचे प्रमाण ठरते. ठीक आहे, सो जे आंतररेणवीय आकर्षण बल आहे या बला क्षमतेनुसार काय ठरतं? कणांच्या हालचालीचे प्रमाण ठरतं. नेक्स्ट पॉइंट आहे, स्थायूमध्ये आंतररेणवीय बल अतिशय प्रभावी असते. कशामध्ये? स्थायूमध्ये. लक्षात ठेवायचं, स्थायूमध्ये आंतररेणवीय बल अतिशय प्रभावी असते. त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावतात. यामुळे स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात. तसेच उच्च घनता व असंपीडता म्हणजे नॉन कॉम्प्रेसिबिलिटी हे गुणधर्म प्राप्त होतात. सिम्पल आहे हे सगळं. कशामुळं? आंतररेणवीय बलामुळे. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर आंतररेणवीय बल हे अतिशय प्रभावी स्थायूमध्ये असतं. त्याच्यामुळे काय होतं? स्थायूचे कण हे एकमेकांच्या अगदी जवळ असतात आणि ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावतात. आणि याच्यामुळं स्थायूंना ठराविक आकार, आकारमान, उच्च घनता आणि असंपीडता हे जे गुणधर्म आहेत हे प्राप्त होतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, द्रव अवस्थेमध्ये आंतररेणवीय बलाची सक्षमता ही मध्यम असते. ठीक आहे, स्थायूमध्ये सगळ्यात जास्त असते, द्रव अवस्थेमध्ये मध्यम असते आंतररेणवीय बलाची सक्षमता. ते कणांना ठराविक जागी अडकवून ठेवण्या इतके प्रभावी नसले तरी एकत्रित गठन करण्यासाठी पुरेसे प्रभावी असते. त्यामुळे द्रवांचे आकारमान जे आहे ठराविक राहते पण त्यांना प्रवाहिता प्राप्त होते. तसेच द्रवांचा आकार ठराविक न राहता धारक पात्राप्रमाणे बदलतो. ठीक आहे, सो लक्षात ठेवा, द्रव अवस्थेमध्ये आंतररेणवीय बलाची सक्षमता कशी असते? मध्यम असते. ते कणांना ठराविक जागी अडवून ठेवण्या इतके प्रभावी नसले. आता हे प्रभावी नसतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रवाहिता गुणधर्म असतो. नसले तरी त्यांचे एकत्रित गठन करण्यासाठी पुरेसे प्रभावी असते. त्यामुळे काय होतं? द्रवांचे आकारमान ठराविक राहते पण त्यांना प्रवाहिता प्राप्त होते. तसेच द्रवांचा आकार ठराविक न राहता धारक पात्राप्रमाणे तो बदलत असतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे, वायूमध्ये आंतररेणवीय बल हे अतिक्षीण असतं वायूमध्ये. त्यामुळे वायूचे घटक कण जे असतात ते मुक्तपणे हालचाल करू शकतात व उपलब्ध असलेली सर्व जागा जे ते व्यापून टाकतात. त्यामुळे वायूंना ठराविक आकार किंवा ठराविक आकारमान हे दोन्ही सुद्धा नसतात. कारण का? वायूमध्ये आंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण असतं. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला जो चार्ट तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये द्रव्याची भौतिक अवस्था सांगितलेली इथं. स्थायू द्रव वायू हे प्रवाहिता, दृढता, अकार्यता, स्थितीस्थापकता याच्यामध्ये आहे का? आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर आकारमान कसं असतं, आकार कसा असतो, संपीडता कसं असतं, आंतररेणवीय बल कसं असतं आणि कणामधील अंतर कसं असतं, तर हे आपण सगळं ऑलरेडी बघितलं आहे. तर सुद्धा तुम्हाला एकदा सांगून देतो, तर स्थायूमध्ये कसं आहे, दृढ किंवा आकार्य किंवा स्थितीस्थापक हा गुणधर्म असतो. आकारमान हे ठराविक असतं स्थायूचं, आकार सुद्धा ठराविक असतो. संपीडता जी असते ती म्हणजे नॉन कॉम्प्रेसिबिलिटी असते ती नगण्य असते. आंतररेणवीय बल हे प्रभावी असतं आणि कणामधील अंतर हे कमीत कमी असतं. द्रवामध्ये काय आहे, द्रवामध्ये प्रभावी गुणधर्म आहे, आकारमान ठराविक असतं, आकार कसा असं अनिश्चित असतं, जसं पात्र बदलणार तसं द्रवाचं पण बदलणार. संपीडता कशी असते, खूप कमी असते. आंतररेणवीय बल असतं मध्यम असतं आणि कणामधील अंतर सुद्धा मध्यम असतं. वायूमध्ये प्रवाह हा गुणधर्म आहे, ठीक आहे. आकारमान अनिश्चित आहे वायूचं, आकार अनिश्चित आहे, संपीडता असते, उच्च असते. आंतररेणवीय बल जे आहे ते अतिक्षीण असतं आणि कणामधलं अंतर हे खूप असतं. ठीक आहे, कमीत कमी, मध्यम आणि खूप, हे तीन लक्षात ठेवा तुम्ही याच्यामध्ये. ओके, सो अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला चार्टमध्ये सांगून दिलं होतं. नेक्स्ट बघू, द्रव्याचे वर्गीकरण करण्याची रासायनिक सूत्र ही दुसरी पद्धत आहे. द्रव्याचे वर्गीकरण करण्याची जी रासायनिक सूत्र आहे ही एक दुसरी पद्धत आहे. या पद्धतीत काय होतं, द्रव्याचे रासायनिक संघटन जो आहे हा निकष वापरलेला जातो. ठीक आहे, या पद्धतीत द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष वापरला जातो. द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे व कशापासून बनलेले आहेत यावरून द्रव्याचे
मूलद्रव्य संयुग मिश्रण असे एकूण तीन प्रकार पडतात. ठीक आहे, द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे व कशापासून बनलेले आहेत यावरून द्रव्याचे मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण असे एकूण तीन प्रकार पडतात. एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वच लहानात लहान कण हे एकसारखे असतात. एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वच लहानात लहान कण हे एकसारखे असतात, मात्र मिश्रणातील लहानात लहान कण हे दोन किंवा अधिक प्रकारांचे असतात. क्लिअर आहे? ओके. सो द्रव्याचे वर्गीकरण करण्याची पद्धत दुसरी पद्धत कुठली? रासायनिक सूत्र. आणि यासाठी कुठला निकष वापरला जातो? द्रव्याचे रासायनिक संघटन. सो द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे व कशापासून बनलेले आहेत त्यावरून द्रव्याचं मूलद्रव्य संयुग मिश्रण, मूलद्रव्य म्हणजे इलेमेंट, संयुग म्हणजे कंपाऊंड, मिश्रण म्हणजे मिक्सर, असे एकूण तीन प्रकार पडतात. आणि एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वच लहानात लहान कण हे एकसारखे असतात, मात्र मिश्रणातील लहानात लहान कण हे दोन किंवा अधिक प्रकारांचे असतात. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघा. मूलद्रव्याच्या लहानात लहान कणामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. जो मूलद्रव्याचा लहानात लहान कण आहे याच्यामध्ये एकाच प्रकारचे काय असतात? अणू असतात. जसे ऑक्सिजनच्या प्रत्येक रेणूमध्ये ऑक्सिजनचे दोन अणू जोडलेल्या स्थितीमध्ये असतात. ठीक आहे, ऑक्सिजनच्या प्रत्येक रेणूमध्ये ऑक्सिजनचे दोन अणू जे आहेत हे काय असतात? जोडलेल्या स्थितीमध्ये असतात. नेक्स्ट पॉइंट आहे, संयुगाचे लहानात लहान कण म्हणजे रेणू हे दोन किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. ठीक आहे, संयुगाचे लहानात लहान कण जे आहेत हे दोन किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. जसे पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू असतात. पाण्याचं रासायनिक सूत्र H2O आपल्याला माहित आहे. दोन काय असतात? हायड्रोजन असतात. आणि ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेले हे स्थितीमध्ये असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, संयुगाचे लहानात लहान कण हे दोन किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. जसे पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू हे ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेल्या स्थितीत असतात. ठीक आहे, हे हायड्रोजनचे दोन अणू, H2O हा याचा रासायनिक सूत्र आहे. सो हायड्रोजनचे दोन आणि ओला हा एका अणूला जोडलेल्या स्थितीमध्ये असतात. नेक्स्ट पॉइंट आहे, मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्य संयुगाचे अणू किंवा रेणू असतात. मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे काय? दोन किंवा अधिक मूलद्रव्य संयुगाचे अणू रेणू असतात. उदाहरणार्थ हवा या मिश्रणात N2O2 AR H2O आणि CO2. ठीक आहे, N2O2 नायट्रोजन ऑक्सिजन आर्गॉन असेल किंवा वॉटर असेल आणि कार्बन डायऑक्साइड असेल हे काय असतात? प्रमुख घटक रेणू आहेत. ठीक आहे, तसेच पितळ या मिश्रणामध्ये किंवा संमिश्रामध्ये तांबे म्हणजे कॉपर आणि जस्त म्हणजे झिंक, तर ब्रॉन्झ मध्ये तांबे आणि कथील, ठीक आहे, हे एसएन म्हणजे काय? टीन म्हणतो आपण त्याला. या मूलद्रव्याचे अणू असतात. ठीक आहे, सो तुम्हाला माहित असू दे, मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्य संयुगाचे अणुरेणू असतात. उदाहरणार्थ हवा या मिश्रणामध्ये N2O2 AR H2O CO2 हे प्रमुख घटक रेणू असतात. तसेच पितळ या संमिश्रात तांबे आणि जस्त आणि ब्रॉन्झ मध्ये काय असतात? तांबे आणि कथील ह्या मूलद्रव्यांचे अणू असतात. ठीक आहे, सो लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे, आता इथं तुम्हाला एक फिगर दिलेलं आहे. आपण हे ऑलरेडी सगळं काही क्लिअर केलेलं आहे. ओके, सगळं आपण जे आहे ते सगळं तुम्हाला मी एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आपण एकदा हे रिकॉल करूया. सो मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण. सो नायट्रोजनचे रेणूचं त्यांनी एक्झाम्पल घेतलं होतं. मूलद्रव्य नायट्रोजनचे रेणू हे नायट्रोजन डायऑक्साईडचे रेणू म्हणजे कसे त्यांनी असतात हे तिथं दाखवलेलं आहे. आणि नायट्रोजन आणि नायट्रोजन डायऑक्साईडचं यांचं मिश्रण हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. नाहीतर इथं ऑक्सिजनचा रेणू, मूलद्रव्य, नायट्रिक ऑक्साईड कसे असतात आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन जे आहेत यांचं मिश्रण तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. नंतर मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे मूलद्रव्य स्वतः असतो. मूलद्रव्यामध्ये संयुगामध्ये संयुगाचा घटक पदार्थ एकच आणि तो म्हणजे स्वतः संयुग असतो. आणि मिश्रणाचा घटक मात्र दोन किंवा अधिक मूलद्रव्य किंवा संयुगाचे असतात. नंतर मूलद्रव्याचे सर्व अणुरेणू एक समान असतात. संयुगाचे सर्व रेणू जे असतात ते एक समान असतात. इथं बघा, अणू किंवा रेणू एक समान मूलद्रव्यामध्ये. संयुगामध्ये सर्व रेणू एक समान आणि मिश्रणामध्ये मिश्रणातील रेणू अणू दोन किंवा अधिक प्रकारचे असतात. नंतर आहे मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू जे आहेत हे एक समान व एकमेकांना रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. संयुगामध्ये संयुगाच्या रेणूतील घटक अणू दोन किंवा अधिक प्रकारचे व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. आणि मिश्रणातील घटक रेणू एकमेकापासून भिन्न आणि रासायनिक बंधांनी न जोडलेले असतात. मूलद्रव्यामध्ये वेगवेगळ्या मूलद्रव्याचे रेणू अणू वेगवेगळे असतात. संयुगामध्ये संयुगातील घटक मूलद्रव्यांचं प्रमाण हे ठराविक असतं. मिश्रणामधील घटक पदार्थांचं प्रमाण जे आहे ते बदलू शकतं.
नंतर संयुगामध्ये संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात आणि मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थाचे गुणधर्म जे असतात ते कायम राखले जातात. ठीक आहे, सो अशा पद्धतीचा एक त्यांनी फरक करून आपल्याला सांगितलेला आहे. सो तुम्हाला हे माहीत असू दे, तो बघा ह्याच्यामध्ये सांगण्यासारखा पॉईंट तुम्हाला की मूलद्रव्याचे सर्व अणुरेणू कसे असतात, हे एक समान असतात मूलद्रव्यात. संयुगाचे सर्व रेणू एक समान असतात. मिश्रणातील रेणू अणु दोन किंवा अधिक प्रकारचे असतात. मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणु एक समान व एकमेकांना रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. संयुगातील रेणूतील घटक अणु दोन किंवा अधिक प्रकारचे व एकमेकांना रासायनिक बंधांनी जोडलेले असतात आणि मिश्रणातील घटक रेणू एकमेकापासून भिन्न आणि रासायनिक बंधांनी न जोडलेले असतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू अणु वेगवेगळे असतात. संयुगातील घटक मूलद्रव्याचे प्रमाण ठराविक असतं. मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकतं. संयुगाचे गुणधर्म जे आहेत ते घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात आणि मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थांचे गुणधर्म जे असतात ते राखले जातात. ठीक आहे, नंतर पाणी जे आहे ते एक संयुग आहे. सो बघू आता पाणी काय, ते संयुग आहे. शुद्ध पाणी जे आहे हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या मूलद्रव्याच्या रासायनिक संयुगानं बनलेलं एक संयुग आहे. पाणी काय, एक संयुग आहे. पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण असतं 8:1 असतं. ठीक आहे, 8:1 असतं. हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे तर ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. मात्र हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या वायुरूप मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगाने बनलेले पाणी हे संयुग द्रवरूप असून ते ज्वलनशीलही नसते व ज्वलनास मदतही करत नाही. उलट पाण्यामुळे काय होतं, आग विझायला मदत होते. सो हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन काय करतो, ज्वलनाला मदत करतो. ऑक्सिजन आणि हायड्रोजन या घटक मूलद्रव्याचं वजनी प्रमाण आहे 8:1 आहे. ठीक आहे, आणि शुद्ध पाणी जे आहे ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्याच्या रासायनिक संयुगानं बनलेलं एक संयुग आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर दूध एक मिश्रण आहे. सो दूध जे आहे हे पाणी, दुग्ध शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थांचं एक मिश्रण आहे. दुधाच्या स्रोताप्रमाणे दुधातील विविध घटक पदार्थांचे प्रमाण सुद्धा वेगवेगळं असतं. गायीच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थांचं प्रमाण आहे 3-5%. ठीक आहे, गायीच्या दुधात स्निग्ध पदार्थांचं प्रमाण किती आहे, 3-5%. तर म्हशीच्या दुधामध्ये हेच प्रमाण आहे 6-9%. ओके, सो गायीच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थाचं प्रमाण किती आहे, 3-5%, आणि म्हशीच्या दुधामध्ये हेच प्रमाण किती आहे, 6-9%. दुधात निसर्गत पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे दूध जे आहे हे द्रव अवस्थेमध्ये आढळतं. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यांच्यातील दुग्ध शर्करा म्हणजे लॅक्टोज ह्या घटक पदार्थामुळे असते. दुधाची गोडी कशामुळे असते, लॅक्टोजमुळे असते. त्याला मराठीमध्ये दुग्ध शर्करा असेच म्हणतात. म्हणजेच घटक पदार्थाचे गुणधर्म दुधामध्ये कायम राखले जातात. ठीक आहे, सो हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. नेक्स्ट पॉईंट बघा, सुरुवातीच्या काळात मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू व अधातू या दोन प्रकारात केले जात होते. आणखी काही आणखी मूलद्रव्यांचा शोध लागल्यानंतर धातू सदृश्य असा मूलद्रव्यांचा आणखी एक प्रकार आपल्या लक्षामध्ये आला. ठीक आहे, काही संयोगापासून अवशेष मिळत नाहीत किंवा काळसर अवशेष मिळतो. हा काळा अवशेष जो आहे तो प्रामुख्याने कार्बनचा बनलेला असतो. तसेच ही संयुगे हवेमध्ये तीव्रपणे तापवले असता त्यांचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात व ज्वलन पूर्ण न झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. या संयुगांना म्हणतात सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे. ठीक आहे, उदाहरणार्थ कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बनमध्ये पेट्रोल आणि स्वयंपाकाचा गॅस ही जी द्रव्य आहेत ही सेंद्रिय संयुगाची बनलेली आहेत. सो कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन जे आहेत हे सेंद्रिय संयुगापासून बनलेले आहेत किंवा हे कार्बनी संयुगाचे तुम्हाला असं लक्षात ठेवावं लागेल. नंतर कापूर, साखर, ग्लुकोज आणि युरिया ही सुद्धा सेंद्रिय संयुग आहेत. एक्झाम्पल लक्षात ठेवा, कापूर, साखर, ग्लुकोज आणि युरिया ही काय सेंद्रिय संयुग आहेत. ज्या संयुगांचे तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो, ती असेंद्रिय संयुगे किंवा अकार्बनी संयुग असतात. उदाहरणार्थ मीठ, सोडा, गंज, मोरचूद आणि चुनकडी ही जी आहेत ही असेंद्रिय संयुग आहेत. मीठ, सोडा, गंज, मोरचूद आणि चुनकडी ही काय असेंद्रिय संयुग आहेत. मीठ, सोडा, गंज, मोरचूद आणि चुनकडी ही असेंद्रिय संयुगे आहेत. ठीक आहे, सो तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो मूलद्रव्याचा शोध लागलो धातू सदृश असा मूलद्रव्याचा आणखी एक प्रकार लक्षात आला. कार्बनी संयुगे म्हणजे काय, सेंद्रिय संयुगे म्हणजे काय, याचा सेंद्रिय संयुगाचे एक्झाम्पल्स कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन्स अशी द्रव्य सेंद्रिय संयुगापासून बनलेले आहेत. कापूर, साखर, ग्लुकोज वगैरे सेंद्रिय संयुग आहेत. अकार्बनी संयुग किंवा असेंद्रिय संयुग कुठले आहेत, मीठ, सोडा, गंज, मोरचूद आणि चुनकडी ही असेंद्रिय संयुग आहेत, लक्षात ठेवा एक्झाम्पल्स. नेक्स्ट संयुगाचा आणखी एक प्रकार म्हणजे कुठला, जटिल संयुगे. संयुगाचा आणखी एक प्रकार म्हणजे कुठला, जटिल संयुगे. सो जटिल संयुगाच्या रेणूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते व या संरचनेच्या मध्यभागात धातूंच्या अणूंचा सुद्धा समावेश असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, संयुगाचा आणखीन प्रकार म्हणजे कुठला, जटिल संयुगे. आणि जटिल संयुगाच्या रेणूमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली काय असते, जटिल संरचना असते व या संरचनेमध्ये मध्यभागामध्ये काय होतं, धातूंच्या अणूंचा सुद्धा समावेश असतो. नंतर मॅग्नेशियमचा समावेश असलेले क्लोरोफिल
लोहाचा समावेश असलेले हिमोग्लोबिन आणि कोबाल्टचा समावेश असलेले सायनोकोबाल्मिन म्हणजे त्याला जीवनसत्व B12 म्हणतो. ही जटिल संयुगाची आणखी काही उदाहरणं आहेत. ठीक आहे, मॅग्नेशियमचा समावेश असलेले क्लोरोफिल, लोहाचा समावेश असलेले हिमोग्लोबिन आणि कोबाल्टचा समावेश असलेले सायनोकोबाल्मिन म्हणजे जीवनसत्व B12 ही जटिल संयुगाची काही उदाहरणं आहेत. लक्षात ठेवा, संयुगांच्या रेणूमध्ये वेगवेगळे अणू रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. संयुगाच्या रेणूमध्ये जे वेगवेगळे अणू आहेत हे रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हणजे फेज असं म्हणतात. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला काय म्हणतात? प्रावस्था किंवा फेज. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण असं म्हणतात. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला काय म्हणतात? समांगी मिश्रण असं म्हणतात. जेव्हा मिश्रणातील घटक दोन किंवा अधिक प्रावस्थामध्ये विभागलेले असतात, जेव्हा मिश्रणातील घटक जे आहेत हे दोन किंवा अधिक प्रावस्थामध्ये विभागलेले असतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण असं म्हणतात. काय म्हणतात? विषमांगी मिश्रण. जेव्हा मिश्रणातील घटक हे दोन किंवा अधिक प्रावस्थामध्ये विभागलेले असतात तेव्हा त्याला काय म्हणतात? विषमांगी मिश्रण असं म्हटलं जातं. सो जटिल संरचना, जटिल संरचनेचे एक्झाम्पल्स, प्रावस्था म्हणजे काय, समांगी मिश्रण म्हणजे काय आणि विषमांगी मिश्रण म्हणजे काय, हे तुम्हाला ह्या पॉईंट मध्ये, या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, नंतर बघा, एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ दगडांचा ढीग. ठीक आहे, एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ दगडांचा ढीग. द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ समुद्राचं पाणी. द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ समुद्राचं पाणी. एका द्रव्याच्या किंवा एकत्रित किंवा एका पात्रात असलेल्या सर्व थेंबांचे मिळून एकच प्रवस्थ होते. उदाहरणार्थ पावसाचे थेंब. आणि एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रवांच्या प्रवस्था स्वतंत्र असतात. उदाहरणार्थ तेल आणि पाणी. आणि एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांची मिळून एकच प्रवस्था होते. उदाहरणार्थ हवा. ठीक आहे, सो हे फक्त एक्झाम्पल सांगितले, अतिशय सिम्पल आहे. याच्यामध्ये आता रिकॉल करण्यासारखं काही नाही आहे, तरी सुद्धा तुम्हाला सांगून देतो. एका स्थायूचे एकत्रित असलेले सर्व कण मिळून एकच प्रवस्था होते. दगडांचा ढीग हे एक्झाम्पल आहे. द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रवस्था होते. उदाहरणार्थ समुद्राचं पाणी. एका द्रवाच्या किंवा एकत्रित सर्व थेंबांचे मिळून एकच प्रवस्था होते. उदाहरणार्थ पावसाचा थेंब. आणि एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रवांच्या प्रवस्था या स्वतंत्र असतात. उदाहरणार्थ तेल आणि पाणी. आणि एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांचे मिळून एकच प्रवस्था होते. उदाहरणार्थ हवा. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघू, द्रावण. दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला म्हणतात द्रावण. ठीक आहे, दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला काय म्हणतात? द्रावण. द्रावण म्हणजे काय? सोल्युशन. नंतर बघा, द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात. ठीक आहे, द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला काय म्हणतात? द्रावक. व द्रावकांपेक्षा कमी प्रमाणात असणारे इतर घटक पदार्थांना म्हणतात द्रव्य. ठीक आहे, जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात द्रावणामध्ये असतो त्याला म्हणतो द्रावक. आणि द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटकांना आपण म्हणतो द्रव्य. द्रव्य द्रावकात मिसळून द्रावण बनवण्याची क्रिया म्हणजे विरघळणे. ठीक आहे, द्रव्य द्रावकात मिसळून द्रावण बनवण्याची क्रिया म्हणजे काय? विरघळणे. द्रावणातील घटकांच्या अवस्थाप्रमाणे द्रावणांचे अनेक प्रकार होतात. समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, पाण्यात विरघळलेले मीठ, साखरेचा पाक ही द्रावणे द्रवामध्ये स्थायू या प्रकाराचे आहेत. ठीक आहे, बघा आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं त्यांनी आपल्याला, समुद्राचं पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, पाण्यात विरघळलेले मीठ, साखरेचा पाक ही द्रावणे कसली एक्झाम्पल आहेत? द्रवामध्ये स्थायू या प्रकाराचे आहेत. याशिवाय द्रवामध्ये द्रव, फिनेगार, विरल सल्फ्युरिक आम्ल ही द्रवामध्ये द्रवाचे एक्झाम्पल्स आहेत. वायूमध्ये वायू, हवा, स्थायूमध्ये स्थायू, पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील अशी संमिश्र, आणि द्रवामध्ये वायू, क्लोरीनयुक्त पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल असे काही द्रावणांचे प्रकार आहेत. ठीक आहे, सो द्रावणांचे प्रकार त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. पहिला प्रकार आहे द्रवामध्ये स्थायू. द्रवामध्ये स्थायूचे एक्झाम्पल, समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, पाण्यात विरघळलेले मीठ, साखरेचा पाक. द्रवामध्ये द्रव, फिनेगार, विरल सल्फ्युरिक आम्ल. वायूमध्ये वायू, हवा, स्थायूमध्ये स्थायू, पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील. द्रवामध्ये वायू, क्लोरीनयुक्त प्राणी आणि हायड्रोक्लोरिक आम्ल. ठीक आहे, नंतर समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणांचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे असते. द्रावक पारदर्शक द्रव असल्यास द्रावण सुद्धा पारदर्शक असते व ते गाळण कागदातून आरपार जाते. ठीक आहे, समांगी मिश्रणाचे म्हणजे द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर कसं असतं? एकसारखेच असतं. आणि द्रावक पारदर्शक द्रव असल्यास द्रावण सुद्धा पारदर्शक असते व ते गाळण कागदातून आरपार जाते. नेक्स्ट पॉईंट बघा, निलंबन. निलंबन म्हणजे काय? सस्पेन्शन. ओके, निलंबन, सस्पेन्शन. सो द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला काय म्हणतात? निलंबन असं म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला
निलंबन असे म्हणतात. निलंबनातील स्थायू कणांचा वास किती असतो? 10^-4 meter पेक्षा जास्त असतो. निलंबनातील स्थायू कणांचा व्यास हा 10^-4 meter पेक्षा जास्त असतो, त्यामुळे त्यातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही. तसेच सामान्य गालन कागदावर हे स्थायू कण अवशेष म्हणून राहतात व गालन क्रियेने निलंबनातील द्रव व स्थायू घटकांचे विलगीकरण होते. ठीक आहे, सो निलंबन म्हणजे काय? द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी द्रावणाला निलंबन असं म्हणतात. निलंबनातील स्थायू कणांचा व्यास हा किती पेक्षा जास्त असतो? 10^-4 meter पेक्षा जास्त असतो, त्यामुळे काय होतं? प्रकाशाचं संक्रमण त्यामधून होत नाही. तसेच सामान्य गालन कागदावर हे स्थायू कण जे आहेत हे अवशेष म्हणून राहतात व गालन क्रियेने निलंबनातील द्रव आणि स्थायू घटकांचे विलगीकरण होतं. नंतर आहे कलील. तो कलील बघा, पाणी व दूध यांचं मिश्रण कसं असतं? अर्धपारदर्शक आहे. पाणी आणि दूध यांचं मिश्रण कसं आहे? अर्धपारदर्शक आहे. म्हणजे ह्या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे अपतन केले असता त्याचे काही प्रमाणात संक्रमण व काही प्रमाणामध्ये अपस्करण होतं. ठीक आहे, याचं कारण म्हणजे या विषमांगी मिश्रणामधील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण हे सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात आणि ह्या कणांचा व्यास हा 10^-5 meter जवळपास असतो. ठीक आहे, आणि अशा विषमांगी मिश्रणाला काय म्हणतात? कलील असं म्हणतात. सो कलीलची त्यांनी डेफिनेशन समजवण्यासाठी त्यांनी आपल्याला पाणी आणि दुधाचं मिश्रणाचं एक्झाम्पल दिलंय. सो पाणी आणि दूध यांचं मिश्रण कसं असतं? अर्धपारदर्शक असतं. म्हणजे ह्या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचं अपतन केलं असता त्याचे काही प्रमाणामध्ये संक्रमण होतं आणि काही प्रमाणामध्ये अपस्करण होतं. म्हणजे आणि याचे कारण म्हणजे काय? ह्या विषमांगी मिश्रणामधील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात आणि ह्या कणांचा व्यास जो आहे हा 10^-5 meter जवळपास असतो आणि अशा विषमांगी मिश्रणाला काय म्हणतात? कलील असं म्हणतात. मात्र कलीलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाच्या छिद्रे मोठी असल्याने गालन क्रियेमुळे कलील ह्या विषमांगी मिश्रणाचे विलगीकरण होत नाही. मात्र कलीलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाची छिद्रे मोठी असल्याने गालन क्रियेमुळे कलील या विषमांगी मिश्रणाचं काय होत नाही? विलगीकरण होत नाही. आणि दूध स्वतःच एक कलील आहे. यामध्ये पाणी या माध्यमात प्रथिने, स्निग्ध पदार्थ इत्यादींचे स्थायू कण व द्रव थेंब यांचा व्यास हा 10^-5 meter आसपास असतो किंवा विखुरलेले असतात. याशिवाय वायूमध्ये स्थायू असेल, उदाहरणार्थ धूर, वायूमध्ये द्रव असेल, धुके आणि ढग, असे आणखी सुद्धा काही कलीलाचे प्रकार आहेत. ठीक आहे, सो तुम्ही लक्षात ठेवा, वायूमध्ये स्थायू हे कोणाचं एक्झाम्पल आहे? उदाहरणार्थ धूर आहे. वायूमध्ये द्रव, उदाहरणार्थ धुके आणि ढग, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही. हे जे जे प्रकार तुम्हाला सांगितले त्याचे एक्झाम्पल सांगितले, हे तुम्हाला लक्षात ठेवा. याच्यावरचा एखादरी क्वेश्चन जो आहे तो येऊ शकेल. ठीक आहे, नंतर मूलद्रव्य म्हणजे काय? मूलद्रव्य म्हणजे सर्वात साधं संघटन असलेल्या द्रव्याचा एक प्रकार आहे. मूलद्रव्य म्हणजे सर्वात साधे संघटन असलेल्या द्रव्याचा प्रकार आहे. संयुग मिश्रण या प्रकारचे संघटन तपासले असता आपल्याला असं लक्षात येतं की ते दोन किंवा अधिक घटकापासून बनलेले असते. ठीक आहे, संयुग व मिश्रण या प्रकारांचे संघटन तपास काय लक्षात येतं? दोन किंवा अधिक घटकापासून बनलेलं असतं आणि हे घटक एकमेकांबरोबर जोडलेल्या स्थितीत असतात. आणि हे घटक जे आहेत हे एकमेकांबरोबर जोडलेल्या स्थितीत असतात की स्वतंत्र असतात. त्यावरून काय होतं? ते द्रव्य म्हणजे संयुग आहे की मिश्रण हे ठरतं. त्यामुळे द्रव्य म्हणजे संयुग आहे की मिश्रण हे ठरत असतं. ठीक आहे, नंतर लोह किस व गंधक चूर्ण मिसळून मिळालेल्या द्रव्याची नालाकृती चुंबकाने परीक्षा केल्यावर असं दिसलं की तयार झालेले द्रव्य म्हणजे लोह व गंधक यांचं मिश्रण आहे व त्याला दोन्ही घटकांचे गुणधर्म होते. आता इथे एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं होतं. सो एक्झाम्पल काही पॉट याच्यामध्ये इम्पॉर्टंट वाटले म्हणून हा एक्झाम्पल जे आहे ते पिक केलेला आहे. लोह किस व गंधक चूर्ण मिसळून मिळालेल्या द्रव्याची नालाकृती चुंबकांना परीक्षा केल्यावर नालाकृती चुंबक अशा प्रकारचं आहे. असं दिसलं की तयार झालेले द्रव्य म्हणजे लोह व गंधक यांचं मिश्रण आहे व त्याला दोन्ही घटकांचे गुणधर्म होते. काही कण याच्यामध्ये पिवळे दिसले जे गंधकाचे होते, जे कण पिवळे दिसले याच्यामध्ये ते गंधकाचे होते आणि काही कण काळे दिसले ते लोहाचे होते. लोह चुंबकाकडे ओढले जाण्याचा लोह कणाचा गुणधर्मही कायम होता. म्हणजे ह्या द्रव्यात लोह व गंधक हे घटक स्वतंत्र स्थितीमध्ये होते. या उलट लोह किस व गंधक एकत्र तापून थंड केले असता त्यावर चुंबकाचा परिणाम झाला नाही व गंधकांचा वैशिष्ट्यपूर्ण पिवळा रंगही दिसेनासा झाला. यावरून असं लक्षात आलं की तयार झालेलं जे द्रव्य आहे हे मूळ घटकांपेक्षा वेगळं आहे आणि तापवण्याच्या क्रियेमुळे लोह गंधक या मूलद्रव्यामध्ये रासायनिक संयोग घडून आला. लोह गंधक यांचे अणू रासायनिक बंधाने जोडले जाऊन नव्या संयोगाचे रेणू सुद्धा तयार झाले याच्यामध्ये. ठीक आहे, सो अशा पद्धतीने त्यांनी एक एक्झाम्पल आपल्याला सांगितलेलं होतं. सो आय होप हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे, नंतर बघूया पुढचा पॉइंट. आता रेणूसूत्र आणि संयोज. सो संयोगामध्ये घटक मूलद्रव्याचे प्रमाण जे असतं ते ठराविक असतं. संयोगांच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्याचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयोगांच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे किती अणू आहेत ते रेणूसूत्राच्या सहाय्याने दर्शवलं जातं आणि रेणूसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्याच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या त्या अणूंची संख्या ही माहिती समावेश असते. बघा,
संयुगामध्ये काय घटक मूलद्रव्याचं प्रमाण ठराविक असतं. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्यांचे प्रत्येकी किती अणू आहेत हे रेणूसूत्राच्या सहाय्याने दर्शवलं जातं. रेणूसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या त्या अणूंची संख्या ही माहिती समावेश असते. ठीक आहे, संयुगाचं नाव तुम्हाला रेणूसूत्र सांगितलंय. पाण्याचं रेणूसूत्र आहे H2O, हायड्रोजन क्लोराईडचं आहे HCl, मिथेनचं आहे CH4 आणि मॅग्नेशियम क्लोराईडचं आहे MgCl2. ठीक आहे, MgCl2 हे मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणूसूत्र आहे. ठीक आहे, एवढंच आहे याच्यामध्ये, इतकं काही हे नाही आहे. संयुगामध्ये घटक मूलद्रव्याचं प्रमाण ठरवायचं असतं. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्याच्या अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. ठीक आहे, जसं H2O असेल, CH4 असेल असं. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत ते रेणूसूत्राच्या सहाय्याने दाखवलं जातं. आणि रेणूसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्याच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या त्या अणूंची संख्या ही माहिती समाविष्ट असते. नंतर अणू एकमेकांना जे आहेत ते रासायनिक बंधाने जोडलेले असतात. जे अणू आहेत हे एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडले जाण्याची क्षमता हा प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडण्याची क्षमता हा प्रत्येक अणूचा काय रासायनिक गुणधर्म आहे. आणि ही क्षमता एका संख्येने दर्शवतात व ही संख्या म्हणजे काय असते, त्या अणूची संयुज असते. ओके, त्या अणूची संयुज असते. एक अणू त्याच्या संयुजे इतके रासायनिक बंध इतर अणूबरोबर करतो. जो एक अणू आहे त्याच्या संयुजे इतके रासायनिक बंध जो आहे हा इतर अणूबरोबर करतो. साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर असते. साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर असते. वैज्ञानिकांनी 18व्या व 19व्या शतकात संयुगाच्या संघटना संदर्भात अनेक प्रयोग केले व त्यावरून त्यांनी मूलद्रव्याच्या संयुजा शोधून काढल्या. हायड्रोजन हा सर्वात हलक्या मूलद्रव्याची संयुजा एक आहे असं मानून वैज्ञानिकांनी इतर मूलद्रव्याच्या संयुजा ठरवलेल्या आहेत. ठीक आहे, हायड्रोजन हा सर्वात हलक्या मूलद्रव्य संयुजा एक आहे असं मानून वैज्ञानिकांनी इतर मूलद्रव्याच्या संयुजा ज्या आहेत ठरवल्या आहेत. सो अणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडले जाणे क्षमता हा प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे. ही क्षमता एका संख्येने दर्शवतात व ही संख्या म्हणजे त्या अणूच्या संयुज असते. एक अणू त्याच्या संयुजे इतके रासायनिक बंध इतर अणूबरोबर करतो. साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर असते. आणि वैज्ञानिकांनी काय केलं, हायड्रोजन हा सर्वात हलक्या मूलद्रव्य संयुजा एक आहे असं मानून इतर मूलद्रव्यांच्या संयुजा ठरवल्या. ठीक आहे, नंतर संयुगाचं रेणूसूत्र जर माहीत असेल तर त्यावरून घटक मूलद्रव्यांच्या संयुजा ओळखता येतात. यासाठी हायड्रोजनची संयुजा एक आहे हा आधार आहे. या उलट मूलद्रव्याची संयुजा माहीत असल्यास त्यावरून तिरकस गुणाकार संयुगाचे रेणूसूत्र लिहिता येते. तिरकस गुणाकार करून संयुगाचं रेणूसूत्र जे आहे ते माहीत होतं. जर मूलद्रव्याची संयुजा माहीत असेल तर त्यावरून काय होतं, तिरकस गुणाकार संयुगाचे रेणूसूत्र लिहिता येते. आता ते तुम्हाला दाखवलेलं आहे. पहिल्यांदा घटक मूलद्रव्याच्या संज्ञा लिहायच्या. समजा इथे कार्बन आहे, तो ऑक्सिजन आहे. कार्बनचा सी, ऑक्सिजनचा ओ, त्या त्या मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहायची. म्हणजे कार्बनचा किती आहे, C4 आहे संयुजा, आणि ऑक्सिजनचे किती आहे, 2 आहे. सो बाणाने दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे सी असा तिरकस गुणाकार आपण केला. ठीक आहे, तिरकस गुणाकारान मिळालेलं सूत्र काय, हा C2 आणि हा O4. ठीक आहे, C2O4 आणि संयुगाचे अंतिम रेणूसूत्र लिहिणे. अंतिम रेणूसूत्रामध्ये घटक अणूंची संख्या लहानात लहान व पूर्णांक असावी यासाठी आवश्यक असल्यास पायरी 4 मधील सूत्रास योग्य त्या अंकाने सुद्धा आपण याच्यामध्ये भागू शकतो. तर तिरकस गुणाकाराने मिळालेलं सूत्र काय, C2O4, व दोनने भागून मिळालेले अंतिम रेणूसूत्र काय, CO2. ठीक आहे, सो असं त्यांनी तिरकस गुणाकार करून आपल्याला सांगितलेलं आहे. सो तुम्हाला फक्त माहीत असू त्याच्यामध्ये जर की मूलद्रव्याचे जर संयुजा माहीत असेल तर त्यावरून तिरकस गुणाकार संयुगाचे तिरकस गुणाकार करून संयुगाचं ऋणसूत्र जे आहे हे लिहिता येतं. आय होप तुम्हाला सर्व काही चॅप्टर क्लिअर झालेलं असेल. थोडासा फास्ट घेतलाय कारण टाइम लिमिटेशन असं कमी व्हावं म्हणून. तुम्ही सारखा जर रिवाईज करून बघितला तर तुम्हाला सर्व पॉईंट जे असतील ते समजून जाणार आहेत. सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला फक्त सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका त्याच्यानंतर. आणि ऑल नोटिफिकेशन ऑप्शन सिलेक्ट करा, तरच आपलं चॅनल परिपूर्ण सबस्क्राईब होईल आणि तुम्ही सर्व लेक्चरचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाणार आहे. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.